बातमी अमरावती मधून आहे। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये विनापरवाना बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आलाय। दर्यापूर नगरपालिका आणि पोलिसांनी ही कारवाई केली आहे। शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी दर्यापूरमध्ये पेट्रोल पंप चौकामध्ये विनापरवाना शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता। आमदार रवि राणा यांनी राजापेठ उड्डाणपुलावर विनापरवाना बसवलेला शिवरायांचा पुतळा हटवल्यानंतर दर्यापूरमधला पुतळा हटवण्याची तयारी सुरू झाली होती। त्यामुळे हा पुतळा काढू नये यासाठी दर्यापूरमध्ये सर्वपक्षीयांच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आलं होतं। तसंच पुतळा हटवू नये या मागणीसाठी काल दुपारी दर्यापुरात शेकडो कार्यकर्ते पाण्याच्या टाकीवर चढले होते। मात्र मध्यरात्री 3 सुमारास नगरपालिका आणि पोलिसांनी हा पुतळा हटवलेला आहे। तिकडे राजापेठ उड्डाणपुलावरचा शिवरायांचा पुतळा हटवल्याच्या मुद्द्यावरून युवा स्वाभिमान पालिका आयुक्तांविरोधात पोलीस तक्रार करणार आहे। तसंच युवा स्वाभिमान पक्षाचे 3 नगरसेवक राजीनामे देणार आहेत। त्यामुळे शिवरायांच्या पुतळ्यावरून अमरावतीचं वातावरण सध्या तापण्याची शक्यता आहे। तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून अमरावतीमध्ये सध्या राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे। राजापेठ उड्डाणपुलावरचा राणा दाम्पत्यानं बसवलेला पुतळा हटवल्यानंतर शिवसैनिकांनी दर्यापूरमध्ये बसवलेला पुतळा सुद्धा हटवण्यात आलाय। प्रणय निर्माण आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रणय, आधी राजापेठ उड्डाणपुलावरचा पुतळा, मग दर्यापूरमधला पुतळा, एकूणच शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून अमरावतीमध्ये राजकीय वातावरण तापतंय? नक्की प्रज्ञा, खूप राजकारण तापलेलं आहे अमरावतीमध्ये, तर खूपच तापलेलं आहे। कारण काल राणा दाम्पत्य खूप आक्रमक झाले होते। थेट त्यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावरच आरोप केले होते की यशोमती ठाकूर यांनीच प्रशासकीय यंत्रणेवर दबाव आणून हा पुतळा हटवला, असा थेट आरोप त्यांनी केला होता। पोलिसांनी सकाळपासून त्यांना दुपारपर्यंत नजर कैदेत ठेवले। त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले। सगळ्या पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवून त्या सगळ्या कार्यकर्त्यांना अटक केली, तेव्हा नवनीत राणा स्वतः आक्रमक झाल्या। खूप राजकारण अमरावतीमध्ये तापलं होतं। त्यानंतर सायंकाळी दर्यापूर शहरामध्ये सुद्धा तीच परिस्थिती पाहायला मिळाली, परंतु दर्यापूरमध्ये हा दृश्य आपल्याला एक पाहायला मिळालं की तिथे सर्व पक्षीयचे जे नेते मंडळी पदाधिकारी होते ते सगळे एकवटलेले होते की महाराजांचा जो पुतळा आहे तो एकाच ठिकाणी राहावा अशी मागणी त्या ठिकाणी करण्यात आली। हा एक विशेष आहे दर्यापूर शहरामध्ये, पण तो अमरावतीमध्ये पाहायला मिळाला नाही। परंतु दर्यापूरमध्ये सगळे पक्षाचे एकवटलेले होते। काल आंदोलन केले, एकही पक्ष असं सुटला नाही ज्या पक्षांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दर्यापूर पोलिसांना निवेदन दिलं नाही। सगळ्या पक्षांनी निवेदन दिले की हा पुतळा इथेच राहू द्या, अनेक वर्षापासून आमची मागणी आहे की हा पुतळा इथेच राहायला बसावा म्हणून। त्यामुळे अखेर शिवसेनेने पुढाकार घेऊन तो पुतळा तिथे बसवला आणि सगळ्या शिवसैनिकांनी पोलिसांनी ताब्यात घेतले। नंतर काल सायंकाळी 5-5:30 दरम्यानमध्ये या सगळ्या शिवसैनिकांना पोलिसांनी सोडले होते। नंतर सायंकाळी जेव्हा आपण शिवसेनेचे जे तालुका प्रमुख आहे त्यांची आपण प्रतिक्रिया सुद्धा घेतली होती, तेव्हा त्यांनी एकच सांगितलं की मागील 30 वर्षापासून आम्ही मागणी करतोय म्हणे की या चौकामध्ये, पेट्रोल पंप चौकामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसावा, परंतु अद्यापपर्यंत आमची मागणी पूर्ण नाही झाली, त्यामुळे अखेर आम्ही या ठिकाणी हा पुतळा बसवला। परंतु अखेर नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांनी रात्री 3 दरम्यानमध्ये हा पुतळा तिथून हटवला आहे। तो पुतळा दर्यापूरमधून हटवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता शिवसैनिक काय भूमिका घेणार हेही पाहावं लागेल। एकूणच अमरावतीमध्ये सध्या काय वातावरण आहे याचा अंदाज तुमच्याकडून घेत राहू। प्रणय, धन्यवाद दिलेल्या सध्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।